पनवेल शहरालगतच असणाऱ्या उडाणपुलावर एका रुग्णवाहिका चालकाला लुटणाऱ्या अज्ञात आरोपींना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखे पथकानं गजाआड केला आहे. त्यांच्याकडून त्यांनी 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. तर या टोळीतील आरोपी हे उरण येथील असून तेथील सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. यातील एक आरोपीवर 2002 पासून आतापर्यंत उरणमध्ये 7 गुन्हे दाखल झालेत. पनवेल शहराजवळील विजय सेल समोरील उड्डाण पुलावर चढण्याच्या मार्गावर काही दिवसांपूर्वी आपल्या ताब्यातील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका घेऊन गजानन बाबाजी वळवी हे जात असताना रुग्णवाहिका बंद पडली म्हणून बाजूला उभे होते. याचवेळी या ठिकाणी रिक्षा क्रमांक MH 46 AZ 5108 बंडाप्पा शिवानंद विरशेट्टी, दयानंद श्रीरंग राऊत आणि राजेश शंकर राठोड यांनी गजानन वळवी यांच्याशी झटापट करून त्यांच्याकडील MI कंपनीचा 5000 रुपये किमतीचा मोबाईल, 20000 रुपये किमतीचा आयपॅड आणि खिशातील पाकिटासह त्यातील 18000 रुपये अशी एकूण 43000 मुद्देमाल चोरून नेला होता. यावेळी गजानन वळवी यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विजय तायडे, शत्रुघ्न माळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं तांत्रिक तपास सुरू केला. त्यानुसार बंडाप्पा शिवानंद विरशेट्टी यास प्रथम अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 1,25,000 रुपयांची रिक्षा, 20000 रुपयांचा ॲपल आयपॅड, 5000 रुपयांचा मोबाईल असे एकूण 1,50,000 माल हस्तगत केलाय. त्यानंतर उर्वरित आरोपी दयाशंकर श्रीरंग राऊत आणि राजेशशंकर राठोड यांना सापळा रचून अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करत आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.